हाँ नमस्कार। आताच नाशिकचे जिल्हाधिकारी, नाशिकच्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, SP, ZPCO, सिव्हिल सर्जन, अशी एक ऑनलाईन मीटिंग झूमवर या आपल्या संपूर्ण करोना संबंधित गोष्टींवर विचार करण्यासाठी आता झाली। त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती घेतली। आपला जो आहे 7,000 पर्यंत जवळच खाली हळूहळू आपली संख्या आलेली आहे 46,000-47,000 7,000 अर्थात 7,000 पेशंट आपले आहेत पॉझिटिव्ह। आजही ही छोटी संख्या नाही माझ्या माहितीत, म्हणजे माझ्या मताप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 5 लेवल्स केलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5। पहिली लेवल आहे त्याच्यामध्ये जवळपास सगळं काही त्यांनी जे नेहमीप्रमाणे सुरू केलेलं आहे, उद्योगधंदे दुकानं त्याच्या वेळा आहे नेहमीप्रमाणे। आणि 5 मध्ये जे आहे शेवटच्या याच्यामध्ये प्रचंड रिस्ट्रिक्शन त्यांनी आणलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जे आहेत त्यांना मग काही निर्बंध कमी आहेत, काही निर्बंध जास्त आहेत, असं त्यांनी 5 लेवल्स केलेले आहेत। तर त्याप्रमाणे आपण जे आहे नाशिक जिल्हा हा सगळा आपला भाग हा लेवल 3 मध्ये येतो, की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जो आपण काढतो तो 5 ते 10% असेल तर तो लेवल 3 मध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट, ऑक्सिजन बेड्सची जी ऑक्युपन्सी आहे, म्हणजे ज्यांना ऑक्सिजन दिलेलं आहे असे पेशंट 40% जास्त असतील तर लेवल 3 ला ते शहर किंवा ते जिल्हा वगैरे येतो आहे। असे त्यांनी ते लेवल्स केलेले आहेत। तर आपण मग सांगितलं लेवल 3 मध्ये आपण येतो, आणि याच्यामध्ये मग अर्थातच आपले जे आहे जे दुकानं वगैरे जे आहेत ही सगळी आपली दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहते। जे आवश्यक अत्यावश्यक गोष्टीची दुकानं वगैरे किंवा जी अत्यावश्यक नाहीत अशी दुकानं सुद्धा जी आहेत ही 4 वाजेपर्यंत सुरू राहतील। तूर्त शनिवार रविवार हा पूर्ण लॉकडाऊन करावा असं आमचं मत आहे। अतिशय डिटेल जी माहिती जी आहे या संदर्भातल्या निर्णयाची ही कलेक्टर साहेब जे आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जे आहे प्रसिद्ध करतील। कारण ह्या सगळं हे निर्बंध लावणं हटवणं हा नवीन कार्यक्रम जो आता आलेला आहे हा येत्या सोमवारपासून हा लागू होणार आहे। मॉल्स, थिएटर्स, मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रीन, नाट्यगृह आपल्याकडे बंद राहतील। रेस्टॉरंट्स जे आहेत हे 50% कपॅसिटीने जेवणासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत 50% कपॅसिटी 4 वाजेपर्यंत जेवायला रेस्टॉरंटमध्ये परवानगी, आणि त्याच्यानंतर मात्र मग पार्सल। त्याच्यानंतर जे पब्लिक प्लेसेस आहेत, ओपन ग्राउंड आहेत, सायकलिंग वगैरे ते सगळं सकाळी 5 ते 9 या दरम्यान त्यांनी ते करावं। अगदी व्यायाम करायचं असेल ते पण 5 ते 9 सकाळी जे आहेत ह्या ओपन स्पेसेस वगैरे वॉकिंग वगैरे हे सगळं अलाउड केलेलं आहे। सगळे प्रायव्हेट ऑफिसेस जे आहेत ते आपण चालू ठेवणार आहोत, 4 वाजतापर्यंत ते चालू राहतील। जे बाकी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जे आहे 50% लोक असावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। स्पोर्ट्स वगैरे मी तुम्हाला सांगितलं की
हे आउटडोर स्पोर्ट्स आहेत ओनली, नो इनडोर स्पोर्ट्स, आउटडोर स्पोर्ट्स हे सगळ्याच्या सकाळीच. त्याच्यानंतर हे सिनेमा किंवा तुमच्या सिरियलच्या शूटिंगला सुद्धा जे आहे नियमांपासून परवानगी द्यायचं ठरलेलं आहे. त्याच्यानंतर गॅदरिंग असतील, सोशल कल्चर एंटरटेनमेंट 50% कपॅसिटीने 4 वाजेपर्यंतच, लग्न 50 लोक फक्त, अंत्ययात्रा 20 लोक, मीटिंग्स असतील, इलेक्शन असतील, लोकल बॉडीचे जे जनरल बॉडीज असतील ते 50% तुम्हाला किंवा कॉपरेटिव्ह बॉडीज असतील 50% तुम्हाला सुरू ठेवता येतील, किंवा मीटिंग ज्या आहेत त्या तुम्हाला जनरल बॉडीच्या किंवा लोकल बॉडीच्या या सगळ्या ज्या आहेत करता येतील. कन्स्ट्रक्शन जे आहे बांधकाम ते 4 वाजेपर्यंतच त्यांनी करावं, 4 नंतर जे आहे त्याच्या अगोदर जे बाहेरचे मजूर आहेत त्यांनी म्हणजे जे साईटवर राहणार आहेत शक्यतो साईटवर राहून व साईटवर न जातील त्यांनी 4 वाजता गेलं पाहिजे, कारण 5 वाजल्यापासून जमावबंदी लागू होणार आहे. ॲग्रिकल्चरचे सगळ्या प्रकारचे जे आहेत व्यवसाय हे 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. जमावबंदी एक लक्षात घ्या, जमावबंदी 5 नंतर सुरू होणार, 4 वाजता तुमचं बंद झालं की तुम्ही जे आहे सगळं घरी गेलं पाहिजे, जमावबंदी तिथे होत्या कामा नये. आणि संचारबंदी जी आहे, जमावबंदी 5 वाजेपर्यंत राहील पण संचारबंदी जी आहे ही 5 नंतर सुरू होईल. परत एकदा सांगतो, दुरुस्त करून घ्या, 5 वाजेपर्यंत जमावबंदी म्हणजे 4 पेक्षा जास्त लोकांनी 5 वाजेपर्यंत जमायचं नाही, पण 1, 2, 3, 4 असे 3, 4 पर्यंत लोक असे वेगवेगळे जाऊ शकतात, परंतु 5 वाजल्यानंतर संचारबंदी लागू होईल. सकाळपासून 5 वाजेपर्यंत जमावबंदी असेल, 4 पेक्षा जास्त लोक जगता कामाने, आणि 5 वाजल्यानंतर संचारबंदी लागू होईल. हे व्यायामशाळा आहे, सलून आहे, ब्युटी सेंटर आहेत, स्पा वेलनेस सेंटर हे सध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि 50% त्यांची कपॅसिटी राहील. आणि अपॉइंटमेंटने शक्यतो जे आहेत त्यांना सेवा देण्यात यावी. आणि नो एसी, एसी असता कामात नाही, ओपन म्हणजे खिडक्या दरवाजे उघडा ठेवून त्यांनी हे सगळं करायचं आहे. व्यायामशाळा असतील, ब्युटी सेंटर्स असतील, स्पा असतील हे एसीमध्ये करायचं नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस वगैरे 100% जे आहे नो स्टँडिंग 100% चालू ठेवा, कार्गो मुवमेंट चालू ठेवा. जे लेवल 5 मध्ये असतील त्या तिथल्या लोकांना नाशिक जिल्ह्यामध्ये येताना त्यांची पूर्णपणे जे छाननी चेकिंग वगैरे जे आहे, ई पास वगैरे जे आहे ते सगळं त्यांना पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंगची जी आहे एक्सपोर्ट मॅन्युफॅक्चरिंग ती सगळी रेग्युलर चालणार आहे, म्हणजे त्यांचं जे काही दिवस पातळी दिवस पाळी रात्र पाळी असेल ती सगळी चालू आहे. एक्सपोर्ट ओरिएंटेड जे आहे इन्क्लुडिंग MSMEs ते रेग्युलर. नंतर मॅन्युफॅक्चर एसेन्शियल गुड्स असतील, डाटा सेंटर्स असतील, मॅन्युफॅक्चरिंग आयटम्स दॅट आर सिग्निफिकंट टू द नॅशनल सिक्युरिटीच्या संदर्भात, डिफेन्सच्या संदर्भामध्ये काही उद्योग असतील, असे काही उद्योग जे आहेत, इन्कम IT सर्व्हिसेस हे रेग्युलर चालू लागते. तर अशा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जे आहेत बाकीचे जे आहेत ही सगळी 50% सुरू राहतील. अशा रीतीने जे आहे आपण आणखी एक पाऊल पुढे टाकतो आहोत निर्बंध कमी करण्याच्या दृष्टीनं. माझी आपल्याला विनंती राहणार आहे की म्युकर मायकोसिस पेशंट कमी झाले, आता साधारणपणे 350-300 दरम्यान आलेले आहेत, परंतु हे कोविड कमी झाल्यामुळं त्यामुळे असा जर कोविडचा नंबर असाच खाली जर आला आणि तो 7,000 वरून 0 पर्यंत आला
तर मग आपल्याला सगळं जर एकदा सुरू करता येणार नाही. परत हा म्युकर मायकोसिसचा सुद्धा प्रॉब्लेम संपणार आहे, कारण आज म्युकर मायकोसिसचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी औषधं कमी पडत आहेत. काल परवाच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सुद्धा याच्या मोठा उहापोह झाला. परंतु आपल्या नाशिक जिल्ह्याचे जे डॉक्टर्स आहेत आणि सगळे जे डॉक्टर्स असतात हे चांगलं काम करत आहेत, बरे होऊन जात आहेत लोक घरी. काही लोक जे आहेत दुर्दैवाने मृत्युमुखी सुद्धा पडले, परंतु बरंच डॉक्टरांना यश येताना दिसत आहे. अर्थात औषधाची कमी आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा रीतीनं जे आहे आणखीन आपण नाशिक जिल्ह्यातले व्यवहार हे सुरू करतो आहोत. आपण मी सांगतो सांगितल्याच्या पूर्वी सांगितल्याप्रमाणे सतत चेकिंग केली करणं, जिथे जे मार्केट कमिटी आहे त्यांनी चेकिंग करणं, ताप वगैरे असेल किंवा काय असेल त्यांनी ताबडतोब डॉक्टरकडे जाणं, औषध घेणं, या सगळ्या गोष्टी आपण जर पाळल्या, मुखपट्टी जी आहे लावायची, मास्क तो धारण करणं, सॅनिटायझर वापरणं, हळूहळू हळू हा आकडा कमी होतो आहे. आपण सगळ्यांनी आणखीन काळजी घेऊया आणि आकडा पूर्ण एकदम कमी कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करूया. ऑक्सिजन जो आहे आपल्याकडे पुरेसा आहे. अजून ऑक्सिजनचे जे आहेत काही सेंटर्स आता उभे राहत आहेत, ऑक्सिजन निर्माण होतो आहे होणार आहे, तो अतिशय पुरेसा आपल्याला राहणार आहे. तरीसुद्धा जे आहे तिसरी लाट जी येणार आहे असं म्हणतात, त्याच्यासाठी आपण आणखी तयारी जी जी काही करायची असेल, आता जी काही तयारी आहे ती जरी पेशंट कमी झाले तरी ती तयारी तशीच आपण तयार ठेवणार आहोत. आणि आणखीन जे काही करायचं असेल त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.